ई ऑफिस प्रणाली आपण 1 एप्रिलपासून सुरू करतो आहे। माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्याच मुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आज या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे। आता सगळं योगदान त्यांचंच आहे, एकही क्षण असं जात नाही की त्यांची आठवण होत नाही। भाई, ई गव्हर्नन्स साठी आपण एक घोषणा केलेली आहे की 1 एप्रिलपासून तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑफिसेस ई चा। आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या कॉन्फरन्समध्ये जवळपास 30 राज्याचे अधिकारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहेत। खरं म्हणजे लवकरच प्रश्नांचा निपटारा झाला पाहिजे, लोकांना चांगली सेवा फास्ट मिळाली पाहिजे हा विचार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा या ठिकाणी आहे आणि त्याचं अनुकरण जे आहे सर्व राज्यांमध्ये झालं पाहिजे आणि सर्व राज्यातल्या जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी ही गव्हर्नन्स परिषद जी आहे ती आयोजित या ठिकाणी केलेली आहे। आणि मुंबईमध्ये ही परिषद आयोजित केल्याबद्दल मी आयोजकापासून धन्यवाद देतो, केंद्र सरकारला धन्यवाद देतो आणि राज्य सरकार देखील मोठ्या प्रमाणावर ह्या जो काही फाईलचा निपटारा जो आहे फाईलचा प्रवास कमी झाला पाहिजे यासाठी देखील आपण प्रयत्न करतो आहे। त्याचबरोबर ई ऑफिस प्रणाली आपण 1 एप्रिलपासून सुरू करतो आहे, त्यामुळे कामकाज वेगाने होईल, गतिमान होईल आणि पेपरलेस होईल अशा प्रकारचा देखील आपण आपला संकल्प आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांचा निपटारा जो आहे हा वेळेवर होईल आणि लोकांना चांगला न्याय मिळेल। यहाँ पर ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स का आयोजन यहाँ हुआ है, केंद्र सरकार और राज्य सरकार के माध्यम से इसका आयोजन हुआ है और ये मुंबई में हुआ है, इसलिए मैं केंद्र सरकार को धन्यवाद देना चाहता हूँ। आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी की जो अपेक्षा है कि आम जनता को उसको जल्द से जल्द उनके का जो प्रश्न है उनके काम है उसका निपटारा हो, उनको न्याय मिले, इसकी ये अच्छी शुरुआत है आज के कॉन्फ्रेंस के माध्यम से। और राज्य सरकार भी जो लोगों के काम है वो जल्द से जल्द हो इसमें बहुत ही सुधार ला रही है, गतिमान शासन गतिमान प्रशासन हो, लोगों को न्याय मिले इसके लिए राज्य सरकार ने पहल की हुई है और 1 अप्रैल से ई ऑफिस प्रणाली शुरू हो जाएगी। इससे काम तेज़ी से होगा, फाइलों का निपटारा तेज़ी से होगा, पेपरलेस काम होगा, इससे लोगों को काफ़ी फायदा होगा। बाला साहब ठाकरे की आज जयंती है, किस तरीके से उन्हें आज आदरणीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, जन्मदिवस आहे आणि त्यांचा जन्मदिवस म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना एक आनंदाचा दिवस असतो, त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण साजरा करत होतो आणि आज देखील अनेक ठिकाणी त्यांच्या या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत, अनेक आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील, अनेक समाजाभिमुख उपक्रम या ठिकाणी आज सुरू होत आहेत आणि आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात देखील आदरणीय बाळासाहेबांचं तैलचित्र देखील आम्ही लावणार आहोत। अध्यक्ष महोदयांना आम्ही धन्यवाद देतो, त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि ज्यांचं योगदान देशात नाही तर आपल्या राज्यात नाही तर देशभरामध्ये जगभरामध्ये त्यांची कीर्ती बाळासाहेबांची पसरली अशा या व्यक्तिमत्वाचं तैलचित्राचं अनावरण देखील होणार आहे आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांच्यामुळे बाळासाहेबांच्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते आज मोठ्या मोठ्या पदांची जबाबदारी स्वीकारलेली आहे। माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्याच मुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आज या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे। मी आदरणीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो
सर तुमच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांचं योगदान किती आणि काही आठवणी आहेत का ज्या तुम्ही? आता सगळं योगदान त्यांचंच आहे, एकही क्षण असं जात नाही की त्यांची आठवण होत नाही. कारण त्यांनी जे काही जो काही आदर्श डोळ्यासमोर आदर्श ठेवला आहे, त्यांनी जे काही त्यांची शिकवण आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, 80% समाजकारण 20% राजकारण हा त्यांचा मूलमंत्र आहे. आणि तो घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांचे विचार पुढे आम्ही नेण्याचं काम करतो आहे. आणि म्हणून त्यांच्या विचारांवर आधारितच हे आमचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आम्ही बाळासाहेबांच्या विचारावरच स्थापन केलेलं आहे. आणि म्हणून थोड्या थोडक्याच कालावधीमध्ये अनेक जनतेच्या हिताचे, लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतलेले आहे. हे केवळ आणि केवळ आदरणीय बाळासाहेबांच्या शिकवणीमुळे आणि त्यांच्या आदर्शामुळे. बाळासाहेब को कैसे अभिवादन करेंगे आज उनकी जयंती है? आज आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब जी की आज जयंती है, उनका जन्मदिन है. ये हमारे सभी लोगों के लिए एक खुशी का दिन होता है. इसमें सभी लोग अपने अपने तरीके से सामाजिक काम, सामाजिक कार्यक्रम जो लोगों के लिए फ़ायदेमंद होते हैं ये करते हैं, उसका आयोजन करते हैं. और आज सबसे बड़ी बात है कि हमारे विधान भवन में हमारा विधानसभा गृह है, उसमें हम आदरणीय बाळासाहेब जी का तैलचित्र लगा रहे हैं और ये हमारे लिए बहुत खुशी की बात है. अध्यक्ष महोदय जी को भी मैं धन्यवाद दूंगा कि निर्णय उन्होंने लिया है और उनका योगदान तो सभी लोगों को पता है, इस राज्य को, देश को पता है. और उनके दिखाए हुए मार्ग पर हम लोग चलने की कोशिश कर रहे हैं. उनके विचारों के आधार पर ही हमारी सरकार स्थापित हुई है और हमारी सरकार उनकी जो सामाजिक भावना जो है, 80% समाजकारण 20% राजकारण, ये जो मूल मंत्र है उनका, उसी के आधार पर हमारी सरकार काम कर रही है. इसीलिए कम समय में हमारी सरकार ने बहुत बड़े बड़े निर्णय लिए हुए हैं जो लोगों के हित में हैं, लोगों के भलाई के निर्णय हैं. और ऐसे निर्णय हम आगे भी लेते रहेंगे, यही सही माने में आदरणीय बाळासाहेब जी को श्रद्धांजलि साबित होगी.